यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा आणखी जोर पुन्हा एकदा वाढला आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतला तर दिवसभरात तब्बल 126 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 68 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 87 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी 518 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 126 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत तर 392 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात 868 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.